आजच्या वक्तव्यामध्ये आपले आमदार शकतो याबद्दलची सविस्तर माहिती या ठिकाणी दिली। कदाचित आपल्या सगळ्यांना माहित असेल की मी जरी जिल्ह्याचा खासदार असलो, संजय गायकवाड जरी या मतदारसंघाचे आमदार असतील, नगर विकास मंत्री हा शिवसेनेचा असेल, मुख्यमंत्री शिवसेनेचा असेल, आम्हाला कोणालाही जरी या मोताळा शहरामध्ये कुठलंही विकास कामासाठी पैसा द्यायचा असेल तर सर्वात अगोदर काय लागतं, पालिकेच्या नगर पंचायतीने आम्हाला ना हरकत दिलं तरच आम्ही या ठिकाणी कुठलंही काम करू शकतो, आणि ते जर त्या नगर पंचायतीनं नाकारलं तर मग मात्र आमच्या मनात कितीही इथं निधी देण्याचं किंवा विकास कामं करण्याची इच्छा असली तर नगर पंचायतीच्या परवानगीशिवाय आम्ही ती करू शकत नाही। आणि म्हणून मानवांनो, विकास आपल्याला आपल्या मोताळा शहरामध्ये ज्या ताब्यामध्ये असणं ही आता मोताळा शहराची गरज आहे। आपण सर्व ग्रामीण भागामध्ये राहणारी लोक आहोत, मोताळाही पाहिलं तर तसं काही फार मोठं शहर नाही, 14-15 हजार लोकसंख्या असणारा आहे, छोटासा खेडं म्हटलं तरी चालेल, पण केवळ तालुक्याचं ठिकाण आहे। म्हणून या गावाला ग्रामपंचायतीला बाजूला करून नगर पंचायतीचा दर्जा दिला, कारण की या मोताळा सारख्या गावामध्ये तालुका भरातून लोक या ठिकाणी येत असतात, आणि म्हणून त्या येणाऱ्या लोकांच्या सुद्धा सुख सोयी आणि सुविधा पाहण्याची जबाबदारी पंचायतीची असते। ग्रामीण भागातून महिला दवाखान्याच्या निमित्ताने येतात, त्यांच्यासोबत त्यांची घरची लोक असतात, दवाखाना झाला की बस स्टॉपवर महिलांना बसवलं जातं, घरचा माणूस काहीतरी साहित्य खरेदी करायला, शेतीचा असेल, किराणा असेल, कापड असेल, तो गावामध्ये तास दोन तास जातो, त्या महिलांना बसायला सुरक्षित जागा मिळत, त्यांना जर नैसर्गिक विधी करायचे असतील त्याच्यासाठी सुद्धा सुरक्षित ठिकाण या ठिकाणी नाही। आणि म्हणून ग्रामीण भागातून व्यवसायासाठी किंवा खरेदी करण्यासाठी, व्यापार करण्यासाठी जी लोक आपल्या तालुक्याच्या ठिकाणी येतात त्यांची सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये कुटुंबना। आज तुम्ही या मोताळा शहरामध्ये पहा की एका ग्रामपंचायती सारखी हालत या तालुक्याच्या ठिकाणाची आहे, पुढे गावामध्ये चांगले रस्ते नाहीत, या ठिकाणची बाजारपेठ चांगली आहे, आठवडी बाजार येथे भरतो, त्या आठवडी बाजाराचे शेड हे आमच्या डोळ्यासमोर दिसत आहे, किती वर्षापासूनचे जंग खाऊन ते पडलेले आहेत, आणि त्यामध्ये लोक किती भाजीपाला कसा विकत घेत असतील आणि विकणारे कसे विकत असतील याचा विचार आपण न केलेला बघा। या शहरामध्ये अनेक आमची लहान लहान व्यावसायिक आहेत की ते छोट्या छोट्या टपऱ्या मांडून कुठेतरी अतिक्रमणाच्या जागेमध्ये आहेत, नेहमी करता अतिक्रमण हटाव मोहीम आली की त्यांच्या डोक्यावर एक लटकती तलवार असते की आता माझं काय होईल, आप मेरा क्या होगा, मेरी दुकान तुटेंगी क्या, तुटेंगी तो फिर दुकान में कहां लगाऊंगा, मेरा घर कैसा चलेगा, हे असे अनेक प्रश्न आपल्या मनामध्ये असतात। आणि म्हणून याच्यासाठी सुद्धा कायम तोडगा काढला गेला पाहिजे। जी मुलं आमची आज व्यवसाय करताय, जे आमचे लहान लहान लोक छोटा छोटा व्यापार, अगदी कोणाची पान टपरी असेल, कोणाचा किराणा असेल, कोणाचं वेल्डिंगचं दुकान असेल, कोणाची हॉटेल असेल, पण या लोकांना सुद्धा निर्भयतेनं व्यवसाय करण्यापुरती त्यांच्या हक्काची आणि कुठेही अतिक्रमणाच्या मध्ये न येता त्यांना चांगल्या जागा देण्याचं काम सुद्धा नगर पंचायतीचं आहे। गावामध्ये स्वच्छता ठेवण्याचं काम नगर पंचायतीचं आहे। बांधवांनो, या नगर मोताळा शहरामध्ये मी अनेकदा फिरलो, किती घाण या शहरामध्ये आहे हे आपण सर्व तो दररोज त्या ठिकाणी पाहत असतो। त्यात कोरोनाचा कालावधी आहे, स्वच्छतेचं महत्व आपल्याला सांगितलं जातं, पण स्वच्छता करणारे झोपलेले असतात, गावात कधी स्वच्छता होत नाही। पाण्याची योजना या ठिकाणी सांगितली, नगर पंचायतीच्या बिल्डिंग बद्दल सांगितलं, युवकांसाठी व्यायामशाळा असतील, ओपन जिम असतील, खुले जिम असतील त्याबद्दल सांगितलं, पण बांधवांनो हे सगळं करत असताना इथे असणारे लोकप्रतिनिधी हे तितके संवेदनशील असले पाहिजे, त्यांच्यावर कंट्रोल करणारा कोणीतरी असला पाहिजे। आज जे वेगवेगळ्या पक्षाची लोक या ठिकाणी उभे आहेत
हे फक्त निवडणुका आल्या त्या पक्षाला उमेदवार भेटत नव्हते म्हणून त्यांनी त्यांच्या उमेदवाऱ्या घेतल्या। उद्या जर ते निवडून आले तर त्यांचा गॅरंटर कोण? ते तर या लोकांशी प्रामाणिक वागले नाहीत, गावाच्या विकासासाठी त्यांनी प्रयत्न केले नाही, तर त्यांचा गॅरंटर कोण? मागच्या वेळेस काँग्रेसची बॉडी होती, 5 वर्ष ते लोक स्वैरा बैरा त्या ठिकाणी फिरत बसलेत, भ्रष्टाचाराच्या माध्यमातून आपली घर कशी भरतील याचा विचार करत बसले, गावाचा विचार केला नाही। पण बांधवांनो, तुम्ही या ठिकाणी शिवसेनेच्या नगरसेवकाला निवडून द्या, आज त्यांचे गॅरंटर